अतिशय वेगानं धावत सुटलेले तेज तर्रार घोडे. विजेच्या वेगानं धावत सुटलेली लखलखती घोडागाडी. घोडागाडीवर नियंत्रणासाठी सुरू असलेला जीवघेणा पाठलाग आणि अखेर घोडागाडी चालकाला तुडवून रस्त्यावर आलेले घोडे. ही थरारक दृश्य कुठल्याही सिनेमातली नाहीत, तर पुण्यात घडलेली ही सत्य घटना आहे. नशीब बलवत्तर म्हणून या घटनेमध्ये घोडागाडी चालक वगळता कुणीही जख्मी झालेला नाही. कल्याणी नगरच्या पुलावर शुक्रवारी रात्री 8:15 दरम्यान हा प्रकार घडला. घोड्यांचा लगाम तुटला, त्यामुळे चालकानं गाडीवरून खाली उडी मारली, मात्र तोवर घोड्यांनी धूम ठोकली होती. परिस्थितीचं भान ठेवत घोडागाडी चालकानं एका दुचाकीवर लिफ्ट घेत घोडागाडीचा पाठलाग सुरू केला. घोड्यांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालकानं केला, मात्र या प्रयत्नात तो दुचाकीवरून पडला आणि घोडागाडी त्याच्या अंगावरून गेली. काही अंतरानंतर घोडागाडी दुभाजकाला धडकली आणि जागेवर थांबली, म्हणून मोठा अनर्थ टळला. एक टू व्हीलर वाल्याला त्याने लिफ्ट मागली, त्याच्यावर बसून तो बगीपर्यंत परत पोहोचला आणि मग त्यांनी ती जी बीट असते लोकांची ती धरली. ती बीट धरून त्यांनी ती घोडीला कंट्रोल करून बग्गी थांबवली. एक दोन तीन टू व्हीलरला स्लाईटली धक्के लागलेले आहेत आणि बाकी कार वगैरे होत्या इकडे, कार त्याला थोडस त्याचा घोड्याचे पाय वगैरे लागलेले आहेत. सुयोगाने म्हणजे ते जेव्हा सुटलं तिकडनं, घोडा जेव्हा पडला खाली आणि परत उठला, तो पण हा सिग्नल सुटला होता. या अपघाताची पोलिसांकडे कुठल्याच प्रकारची नोंद नाही, मात्र जे घडलं ते भयानक होतं असंच म्हणावं लागेल. अरुण मेहत्रे, Zee24 तास, पुणे.